2018 साली भीमा कोरेगाव येथे संघर्ष झाला होता. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये सुशिक्षित मुलांवर, चूक नसलेल्या भीम सैनिकावर, बहुजन समाजाच्या मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु या गुन्ह्यामुळे या बहुजन मुलांचे, भीम सैनिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजही 3 वर्ष या घटनेला होऊन सुद्धा या मुलांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राज्य सरकारला मागणी करत आहे की या मुलांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी पेट्या खारात पक्ष महाराष्ट्र राज्य सरकारला करत आहे. 2018 साली भीमा कोरेगाव येथे संघर्ष झाला होता. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये सुशिक्षित मुलांवर, चूक नसलेल्या भीम सैनिकावर, बहुजन समाजाच्या मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु या गुन्ह्यामुळे या बहुजन मुलांचे, भीम सैनिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजही 3 वर्ष या घटनेला होऊन सुद्धा या मुलांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राज्य सरकारला मागणी करत आहे की या मुलांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी पेट्या खारात पक्ष महाराष्ट्र राज्य सरकारला करत आहे.